तर इकडे मुनगंटीवारांच्या आरोपाला जाहीर सभेत मी उत्तर देणार असल्याचं चंद्रपूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकरांनी म्हटलंय. सहानुभूतीच्या मुद्द्यावर राजकारण करत असल्याचा मुनगंटीवारांनी आरोप केला होता. मात्र मी जातीच्या मुद्द्यावर राजकारण करत नाही, मी सगळ्या समाजाची उमेदवार आहे, मी संविधान वाचवण्यासाठी निवडणूक लढवत आहे, असं प्रत्युत्तर प्रतिभा धानोरकरांनी दिलंय. आपल्यासोबत स्वतः बोलण्यासाठी प्रतिभा धानोरकर. सुधीर मुनगंटीवारने एक आरोप केला होता की जातीचे राजकारण आणि सहानुभूतीचे राजकारण केलं जात आहे, काय सांगा? त्यांनी आरोप जरी केला तरी शेवटी उमेदवार म्हणून एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करण्याचा त्यांचा अधिकार आहे. पण ज्या पक्षाकडून मी उमेदवारी घेतली, हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, हा धर्मनिरपेक्ष असा पक्ष आहे. कधी जातीपातीचं राजकारण या पक्षात होत नाही. मी कुठल्या विशिष्ट जातीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी नाही, तर मी सगळ्या समाजाची आणि खरंच आज लोकांना ज्याची गरज आहे, आज माझी लढाई ही खऱ्या अर्थानं संविधान वाचवण्याची लढाई आहे. आमच्या नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर आमची जाहीर सभा आहे, त्या सभेत त्यांना जे उत्तर द्यायचं आहे ते उत्तर मी नक्की त्या ठिकाणी देईन. तर हे होते काँग्रेसचे उमेदवार प्रतिभा धानोरकर. निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर.